कापसाच्या भावात घसरण मागच्या वर्षी साडेआठ हजाराचा भाव सात हजार शंभरवर शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ शासनाचे धोरण बदलण्याची गरज नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे मित्रांनो सततच्या निपकी आणि कर्जबाजारीमुळे आधीच त्रस्त असलेले शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव हा पाहता शेतकरी सध्या हातबल झालेला आहे मागील वर्षी साडेआठ हजार वर असलेले कापसाचे दर यावर्षी सात हजार दोनशेवरही गेलेले नाही परिणामी कापसाच्या भावामध्ये घसरण आली असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू आहेत दिवसेंदिवस महागी वाढत आहेत तर खते बियाणे मजुरीचे वाढले दर पाहता शेतीचा खर्च सध्या परवडणेसा झाला आहे त्यातच आता कापसाला एकेरी खर्च जास्त आहे तर अशा परिस्थितीमध्ये आज कापसाला मिळणारा दर हा त्यांच्या जीवाशी खेळच आहेत शासन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे तर शेतकऱ्यांच्या माल बाजारात आलं की दर पडतात ही शोकतिंका आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे वाढत्या खर्च त्यांना सध्या आता शेती परवडण्यास झालेली आहे तर मित्रांनो चुकारा चुकारा म्हणजे चोवीस तासात द्यावा अशीही शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे तर सेलो बाजार समितीमध्ये दरवर्षी कापसाला चुकारा हा पंधरा ते वीस दिवसात एक महिना उशिरा दिला जात होता हीच प्रथा यावर्षी नसावी कापसाचा चुकारा हा चोवीस तासात देण्याचा नियम आहे या नियमाने चुकारा देण्यासाठी बाजार समित्यामध्ये निर्णय घेणार काय पाहणे महत्वाचं ठरणार आहेत तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर साडेआठ ते नऊ हजार रुपये नोव्हेंबर महिन्यामध्ये कापसाला भाव होता यंदा सुरुवातीचाच कापूस बाजारभाव हा सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत सध्या कापसाला बाजारभाव मिळत आहेत